गुड मॉर्निंग, सुप्रभात, जय महाराष्ट्र. मी किरण राठोड जाधव, बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते, अर्थातच ही दुःखद बातमी आहे. फ्लाइंग शेख मिल्खा सिंग यांचं निधन झालेलं आहे. महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी समोर येते. ते 91 वर्षांचे होते. प्रकृती खालवल्यानंतर चंदीगडमध्ये PGIMER रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्यांचं निधन झाल्याची बातमी समोर येते. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर जनरल ICU त्यांना दाखल करण्यात आलं होतं, तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचं देखील निधन झालं होतं. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून देणारे महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. कोरोनामुळे त्यांचं 91 वर्षी निधन झालंय. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचं देखील निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसाठी हा दुसरा धक्का आहे. मोहालीतील एका रुग्णालयामध्ये मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल ICU ठेवण्यात आलं. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला, शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. गेल्या महिन्यामध्ये मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना मोहालीच्या 40 रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तर आठवड्याभरामध्ये उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आलं होतं. घरी परतल्यावरती त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली आणि त्यानंतर त्यांना PGIMER रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. अतिशय दुःखद अशी ही बातमी. फ्लाइंग शेख मिल्खा सिंग यांचं निधन झालंय. महान धावपटू म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या 91 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती खालावल्यानंतर चंदीगडमध्ये त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यानंतर त्यांना जनरल ICU दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचं देखील निधन झालं होतं. मिल्खा सिंग यांनी भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत मालवल्यानं अनेकांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळलाय, तर कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्यानं कुटुंबीय देखील शोकसागरात बुडालेत. तर मिल्खा सिंग यांचा अल्प परिचय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मिल्खा यांचं विक्रम मिल्खा सिंग यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1929 रोजी झाला पाकिस्तानमधील पंजाबमध्ये. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये त्यांनी पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलेलं होतं. महान धावपटू मिल्खा सिंग यांचं 1958 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 200 आणि 400 मीटर प्रकारामध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकलं अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून 46.6 सेकंदामध्ये ही शर्यत पूर्ण केली होती. 200 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. तर 1962 जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटर आणि 400 मीटरमध्ये रिलेमध्ये सुवर्णपदक देखील जिंकलं होतं. तर 1959 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. निर्मल सिंग हा या पंजाब सरकारमध्ये खेल मार्गदर्शन आणि भारतीय महिला राष्ट्रीय हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार देखील होते.